राज्य आमची रोजची भाकर रोज आम्हाला दे आणि आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हीही आपल्या प्रत्येक ऋणांना क्षमा करीतो आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे प्रभु तुझी स्तुती असो. पादरी पियोच्या नोवेनासाठी जपलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज नोवेनाचा दुसरा दिवस आहे आणि आपला विषय आहे पादरी पियो प्रार्थनेचे आदर्श. तसं बघितलं तर माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, एखादा संत, साधू, महात्मा, धर्मगुरु, धर्म भगिनी हे प्रार्थनेचे आदर्श आहेत असं मनन म्हणजे योग्य नाही, कारण प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचं ते पाचारण आहे. आपल्या प्रत्येकाला ईश्वराने प्रार्थना करण्यासाठी पाचारण केलेलं आहे. परंतु आपण संतांना प्रार्थनेचे आदर्श किंवा आदर्शस्तंभ का मानतो? त्यांच्या प्रार्थनेमध्ये आणि आपल्या प्रार्थनेमध्ये काय फरक आहे की जेणेकरून ते आपल्या समोर एक आदर्श बनू शकतात? सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे माझं जीवन हे प्रार्थनामय असलं पाहिजे. ज्याप्रमाणे शारीरिक जीवन जगण्यासाठी हवेची गरज असते, अन्नधान्याची गरज असते, त्याचप्रमाणे आपलं जीवन आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी आपल्याला प्रार्थनेची, याचनेची आणि विनंतीची गरज असते. सर्वसाधारणपणे माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, दैनंदिन जीवन हवा ही आपल्याला देवाने दिलेली आहे, परंतु प्रार्थनेद्वारे आपण देवाच्या सानिध्यात येतो, देवाशी एकनिष्ठ होतो, देवाशी एकरूप होतो. संत ग्रानी प्रार्थना केली हे मन आपण म्हणत असताना त्यांनी कोणत्या प्रकारची प्रार्थना केली हे चर्चेचा विषय आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, संत लोक प्रार्थना सातत्याने करत असत. त्यांचं जीवनच प्रार्थनामय झालेलं होतं. ते केवळ प्रार्थना करत नव्हते तर प्रार्थना बनलेले होते. जे काही ते बोलत, जे काही ते चालत, ज्या काही कृती त्या करत, ज्यांचे त्यांचे संबंध त्यांच्याशी असत, ते केवळ त्यांच्या प्रार्थनामय जीवनातून बाहेर येत असत. त्यामुळे संत केवळ प्रार्थना करत नव्हते तर ते प्रार्थना बनलेले होते आणि ते सातत्याने प्रार्थना करत असल्यामुळे आपण त्यांना प्रार्थनेचा आदर्श म्हणून संबोधितो. दुसरी गोष्ट, आपण प्रार्थना करताना कधी कधी विचार करतो, आज मी करणार नाही, उद्या करेन, आता नाही करणार, नंतर करेन. परंतु संतांना प्रार्थनेचा आदर्श मानण्याचं दुसरं कारण म्हणजे ते नित्य नियमाने प्रार्थना करत असत. त्याने त्या प्रार्थनेच्या वेळा कधी बदलल्या नाहीत. प्रार्थनेला त्याने जीवनामध्ये प्राधान्य दिलं आणि प्रार्थनेच्या वेळेला ते प्रार्थना करतच राहिले, म्हणून त्यांना आपण प्रार्थनेचा आदर्श असं मानत असतो. संत पादरी पियो यांचा नोवेना साजरा करत असताना माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, किती प्रार्थना त्याने दिवसांतून केली ही महत्वाची नसून कोणत्या प्रकारे त्याने प्रार्थना केली हे महत्वाचं आहे. कितीतरी तास आपण प्रार्थना करू शकतो, परंतु 10 मिनिटं मी परमेश्वराच्या सानिध्यात आहे, मी त्याच्याशी इतकूस करत आहे, हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, नित्य नियमाने न टाळता वेळोवेळी प्रार्थना करण्यासाठी पादरी पियो आपल्याला आमंत्रित करीत आहे. आपण देखील आपल्या पाचारणाद्वारे प्रार्थनेचं जीवन जगण्यासाठी आपल्याला बोलवलेलं आहे, परंतु कधी कधी आपण सातत्याने प्रार्थना करत नाही. दुसरी गोष्ट, आपली प्रार्थना वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात ती प्रकट होत नाही, कारण संत जसे जशा प्रकारे ते परमेश्वराशी इतकत करत असत, तसेच ते इतरांशी बोलत असत.
इतरांना समजून घेत असत तेच प्रार्थनेचं फळ आहे. जो व्यक्ती खरोखर प्रार्थना करतो तो त्याच्यामध्ये आपल्याला ख्रिस्त प्रतिबिंबित असतो, ख्रिस्त देत असतो. येशू ख्रिस्ताने जेव्हा शिष्यांना प्रार्थना करायला शिकवलं तेव्हा त्याने जास्त शब्द न सांगता परमेश्वराला बापा या नावाने हात मारायला सांगितलं, त्याचं राज्य येण्यासाठी सांगितलं. आणि प्रार्थनेमुळे जीवनाद्वारे पावित्र्याचं जीवन जगण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे. संत पियोच्या मध्यस्थीने आपण प्रार्थना करूया की जरी आपण प्रार्थनेचे आदर्श नसलो तरी सातत्याने आणि नित्य नियमाने प्रार्थना करण्यासाठी त्याची मध्यस्थी आपणास लाभो. आमेन.